खास लाइट लाव आपल्याकडे येणार आहे एक थोर राशीतज्ञ। ते राशीतज्ञ आपल्याला भरपूर राशींविषयी माहिती सांगतील की तुम्ही शांत चित्ताने ऐकावी तुम्हाला तुमच्या ज्ञानात भर मिळेल। तर आता राशींसाठी मी आमंत्रित करू का राशींसाठी? तर राशीतज्ञासाठी जे अलिबाग वरून आलेले आहेत खास अलिबाग रिटर्न फ्रॉम चौल नाका त्याला तुम्ही ओळखू शकत नाही ते कोण आहेत म्हणून तर जोरदार टाळ्या जगदीश पाटील यांच्यासाठी टाळ्या दे का जगदीश पाटील येतात आपल्याकडे बसा बसा तिकडे बसा तिकडे नाही हो तिकडे बसा खुर्चीवर बसा आणि हा माईक घ्या तुमचे हात काय ठाकूर झालेत की काय तुम्ही? तर जगदीश पाटील साहेब बसू का इथे? तर गुरुजी तर गुरुजी 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 कुठं आहे कुठं आहे गुरुजी? गुरुजी नाही गुरुजी गुरुजी अच्छा 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 गुरुजी मी तुम्हाला गुरुजी बोलतोय तुम्ही आता इथे राशींविषयी सांगायला आलात ना हो हो तर जरा पब्लिकला नमस्कार तरी करा। नमस्कार मंडळी। तर आपल्या परफॉर्मन्सला तुम्ही आमच्या प्रेक्षकांना जरा हेल्प करा राशींविषयी माहिती द्या या राशींविषयी सांगा। बोकर बोकर नाही मेष मेष बोकर रे हा बोकड यांच्यात बहुतेक बोकड असत हा बोकड बोला बोकड साहेब आपलं पाटील साहेब बोला। तर ही बोकडवाली माणसं कोणती असतात मला सांगा जरा? ए बोकरवाली माणसं व्हेजिटेरियन असतात। व्हेजिटेरियन असतात हो का? कारण ते पालक घास गवत हे सर्व खातात ना म्हणून ते व्हेजिटेरियन हो अच्छा म्हणून ते व्हेजिटेरियन हो अच्छा आणि मग या राशीतल्या लोकांचे शुभ दिवस अशुभ दिवस असं काहीतरी असतील मग त्यांचे अशुभ दिवस कोणते असतात? त्यांचे अशुभ दिवस म्हणजे 31 डिसेंबर 31 डिसेंबर मेन म्हणजे गटारी गटारीला संत मानपान असतं ना। अच्छा 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 तसं आणि मग चांगले दिवस कोणते? चांगले दिवस म्हणजे आता श्रावण महिना अच्छा म्हणजे त्याच्यात त्यांना कापत नाही म्हणून ते चांगलं शुभ दिवस। अच्छा 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 मग या राशीतल्या लोकांनी कुणाशी लग्न करावे ना करावे असं काही असेल का? सिंह असो सिंह सिंह राशीची सिंह का सिंह कारण तो खाऊन टाकतो ना अच्छा 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 आता थँक्यू तुमचं ज्ञान कळलं मला। आता या राशीविषयी सांगा तुझ्या मायला हे काय बैल बैल हा बैल तुमच्यात बैल असतात हा सांगा बैल विषयी सांगा बैल राशीतली माणसं कोणती असतात? ते बायकोंचे बैल असतात। म्हणजे कोण? म्हणजे बायको बोलणार ते मानणार बैल बोलतात। तुम्ही बायकांच्या नवऱ्यांबद्दल बोलताय का? हो हो कारण ते आपले नवरे असतात ना। अच्छा म्हणजे जे नवरे असतात ते सगळे बैल असतात हो आणि त्या त्याच राशीचे असतात हो वा छान। आता या राशींविषयी पण सांगा जरा आईला मावरा मावरा आज सांगा मावऱ्या राशीबद्दल सांगा ही राशीतली लोक कोणती असतात? या राशीतली लोक गोड्या पाण्यात खाऱ्या पाण्यात निधी गटरात विरी सगळीकडे असतात। ही माणसं असतात ती कोणाबरोबर लग्न करावं करू नये असं काही विचार करू दे ह्या माणसांनी ना तारच बरोबर करू नये लग्न करू नये का? कारण ते तराजूत विकले जातील ना म्हणून। छान छान हा छान खूप ज्ञान झाल्या 12 राशींपैकी 3 राशी तुम्ही सांगितल्या त्याबद्दल धन्यवाद। तसा आपला कार्यक्रम खूप फेमस आहे प्रचंड फेमस आहे आणि आपल्याला इथे फोन सुद्धा येतात लाईव्ह कार्यक्रमामध्ये। हॅलो बोला कोण बोलतंय? हॅलो हॅलो हे राशी भविष्याचा कार्यक्रम आहे का? राशी भविष्य अरे राशी भविष्य बाल्या अच्छा अच्छा हा कार्यक्रम काय पूर्ण महाराष्ट्र बघतोय? हा महाराष्ट्र बघतोय लाईव्ह बघतोय। अच्छा 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 लाईव्ह पण बघते मग माझ्या घरचे पण बघत असतील हो
सगळे बघत असतील. आता माझा प्रश्न असा आहे की आता मी संडासामध्ये मी अडकलो, आता मला ना ते हर्षद आला, हर्षद त्याने मला कडी लावली बाहेर, जरा माझ्या घरी कळवा ना जरा. अरे कोण हर्षद रे, कोणी कडी लावली रे? प्रश्न काय विचारते, थोडं ठेव फोन ठेवा. प्रश्न राशींविषयी प्रश्न विचार असा असेल तर मी निघून जाय ना. थांबा थांबा तुम्ही जरा थांबा. अजून प्रेक्षकांमध्ये प्रश्न विचारणारे आहे, तिथे आहे का कोणी प्रेक्षकांमध्ये प्रश्न ज्याला विचारायचे? मला मला क्वेश्चन. कुठे कुठे? इकडे इकडे. कुठे? गुरुजी गुरुजी. कुठं? इकडे. कुठे? अरे तो दिसू देते सई. हा विचारा. बापरे एवढा लांब माणूस. हा बोला गुरुजी. मला असा प्रश्न आहे की मधल्या ते मधल्या बोटातली अंगठी ती करंगाईत का ना घालतो? कारण ती ढिली असते ना म्हणून. अजून अजून कोणाला प्रश्न? अजून एक प्रश्न. कार्य बाले एक. हा बोल बोल. हॅलो ते. हॅलो ते. मला पण प्रश्न. एक मिनिट त्याचा प्रश्न होऊ दे. एक मिनिट. अरे एक मिनिट थांबा हो, त्याला प्रश्न. मला प्रश्न करून ये. मला प्रश्न आहे ना, करून येतो लवकर. हो पण इकडे बघा ना. कुठे? इकडे संडासा जवळ. इकडे इकडे. अरे पण त्याचा प्रश्न तर होऊ दे, थांब जरा दोन मिनिट. हा बोल तुझा प्रश्न बोल. निलमला स्थिर करण्यासाठी काय उपाय? निलमला संस्कार करण्यासाठी काय करायचं असं विचारतात ते. अच्छा असं विचारतात निलमला ना. आधी पटवायचं, नंतर फिरायला न्यायचं, पिक्चर बघायला न्यायचं, नंतर जे काय पगार पाणी उरलं असेल त्याचा संसार करायचा. तुझं उत्तर फालतू प्रश्न विचार खाली बस. अजून अजून कोणाला प्रश्न? हा हा बोला बोला. तुम्हाला काय प्रश्न आहे? माझा प्रश्न आहे, माझ्या हातात पैसा टिकत नाही. मग किसान ठेव. अहो केसात पण टिकत नाही. मग मला दे. अजून एक प्रश्न. हा बोला बोला. धामण कशी पकडत? धामण ना विचार करू दे. हाताने हाताने धामण धामण ना. हॅलो बाला धामण कशी पकडतात? धामण पकडायला 10 माणसं लागतात तेव्हा पकडली जातात. आणि मग मग पकडायची असते. अच्छा राशींविषयी प्रश्न विचार. तुम्ही काय धामण वगैरे विचारता हो इकडे? सॉरी सॉरी. अजून कोणाला प्रश्न काही? हॅलो हॅलो इथे इथे. कुठे? इथे गुरुजी. इथे इथे या साईडला या साईडला राईट साईडला. हा बोला बोला. तुमचा माझा एक प्रश्न आहे गुरुजी. आधी मला दिसत नाही. इथे इथे गुरुजी. इथे इथे. हा ते आहेत फक्त आवाज ऐका तुम्ही. गुरुजी असं आहे की बोलतात की लग्नानंतर नाडी सारखी ना पाहिजे नवराने बायकोची, तर माझी आणि माझ्या बायकोची नाडी सारखी आहे, तर काय करायचं? त्याठी काय उपाय आहे? मग एकाने पट्टा घाला ना. अहो गुरुजी. अरे गुरुजी गुरुजी आली मला गुरुजी. कुठं आहे? कुठं आहे गुरुजी? कुठं आहे गुरुजी? कुठं गुरुजी? कुठं आहे?